नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीस घेऊन आलेलो आहे तुमचा आवडता लाडका कार्यक्रम. कार्यक्रमाचं नाव आहे सनफ्लावर चालता बोलता. तर मित्रांनो आज माझ्यासोबत एक सुंदर ऑडियन्स इथं मला इथं भेटलेले आहेत. चालता चालता बोलता बोलता त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत करत आपण काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांची जर का आपल्याला बरोबर उत्तर मिळाली तर नेहमीप्रमाणे व्ह्यूअर्स तुम्हाला माहिती आहे आपण देणार आहोत हे चांदीचं नाणं. काय मिळणार आहे मॅडम? काय मिळणार आहे? चांदीचं नाणं. तर सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी आता या मंचावरती आपण हा जो प्रोग्राम घेतोय या प्रोग्राम मध्ये जो विजेता ठरणार आहे त्याला मिळणार आहे हे चांदीचं नाणं. तर बघूयात आपल्या या आजूबाजूला जेवढे चेहरे आहेत या चेहऱ्यापैकी कोण हे चांदीचं नाणं. असे दोन लोक असणार आहेत, दोन व्यक्ती असणार आहेत, दोन भाग्यवान विजेता असणार आहेत की ज्यांच्या घरी हे चांदीचं नाणं जाणार आहे. तर जास्त वेळ न दवडता मी आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि कार्यक्रमाचा पहिला राऊंड मी सुरू करतोय. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळे नियम सांगतो. कार्यक्रमाचा पहिला राऊंड हा प्री थोडासा वॉर्मअप राऊंड असणार आहे आणि याच्यामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं जर तुम्ही काही दिली तर ह्याच्यात बक्षीस तर मिळणार नाही आहे, परंतु तुमची थोडीशी तयारी होऊन जाईल. आणि आपला जो कार्यक्रमाचा मेन राऊंड आहे तो दुसरा राऊंड असणार आहे. या दुसऱ्या राऊंडमध्ये पहिला प्रश्न तुम्ही गुगल सर्च करून उत्तर देऊ शकता, त्यामुळे तुमचे मोबाईल फोन बाहेर घ्या आणि मोबाईल फोन वरती गुगल वरती सर्च करण्यास तयार राहा. दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याला चार ऑप्शन दिले जातील, त्यापैकी जो योग्य पर्याय सांगेल त्याचं उत्तर बरोबर ठरणार आहे. आणि तिसऱ्या वेळी जो तिसरा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही फोन अ फ्रेंड, तुमच्या ओळखीच्या हुशार अशा कुणाला तरी फोन करून तुम्ही त्याचं उत्तर घेऊ शकता. तर मग घाबरणे किंवा चिंता सोडून द्या आणि या कार्यक्रमाला जॉईन करा आणि आपण आता लगेचच पहिला राऊंड सुरू करतोय. माझ्याकडे प्रश्नांची लिस्ट आहे, तर या प्रश्नांच्या लिस्ट पैकी जे काही प्रश्न यापूर्वीच्या एपिसोड झालेले असतील ते प्रश्न वगळून इतर प्रश्नांचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यासाठी कुणी मला एक नंबर सांगायचा त्या नंबरचा मी प्रश्न विचारणार आहोत. तर आता सुरुवातीला आपला हा जो राऊंड आहे तो थोडासा प्रिपेरिंग राऊंड असणार आहे, प्री वॉर्मअप राऊंड असणार आहे. तर मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय, बघूया कुणाकुणाला उत्तर येते. महाराष्ट्रामध्ये पहिला प्रश्न विचारतो, ज्याला येते त्यांनी हात वर करायचंय किंवा लांबून जर तुम्ही मोठ्याने उत्तर दिलं, या राऊंडमध्ये मोठ्याने उत्तर दिलं तर चालणार आहे, पण दुसऱ्या राऊंडला उत्तर मोठ्याने द्यायचं नाहीये, मनातल्या मनात ठेवायचं आहे. मी तुम्हाला संधी देणार आहे, ज्यांनी हात वर केलाय त्याला मी प्रश्नाचं उत्तर विचारणार, बरोबर आलं तर मग या खेळामध्ये तुम्ही सहभागी होणार. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते हा प्रश्न आहे. कुणाला येतो आन्सर? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते? बोला बोला बोला. रत्नागिरी. अगदी बरोबर, अगदी बरोबर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये चालते. टाळ्या वाजव मॅडमसाठी, छान उत्तर दिलेलं आहे. चला तर मग आता दुसरा प्रश्न बघूया. विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर कुठे आहे? बरोबर बोला सर. शेगाव. शेगाव. नाव सांगा सर. रमेश धुमाळ. रमेश सरांसाठी जोरदार गाया, उत्तर बरोबर आलेलं आहे. आज एकदम हुशार ऑडियन्स मिळालेले दिसते, प्रत्येक प्रश्नाचं एकदम पटकन उत्तर देतात. चला तर मग आता तिसरा प्रश्न विचारतो. कोल्हापूर येथे देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे एका पदार्थाची, त्याच्यामध्ये जो खाद्यपदार्थ आहे, एक खाद्यपदार्थ आहे कोल्हापुरात सर्वात जास्त एक्सपोर्ट केला जातो, तर तो पदार्थ कोणता आहे? बोला बोला बोला. अगदी बरोबर. नाव सांगा मॅडम. श्रावणी मॅडमसाठी एकदा जोरदार गाया उदे. कोल्हापुरी गुळ सगळ्यात जगप्रसिद्ध आहे आणि खूप मोठी बाजारपेठ आहे. जगात सगळ्यात जास्त गुळाचा व्यापार हा कोल्हापुरातून होतो.
तर असा हा पहिला राऊंड आता छानसा सगळ्यांनी सपोर्ट करून खेळलेला आहे. तर त्याबद्दल सर्व आमचे जे काही ऑडियन्स आहेत, व्ह्युअर्स आहेत, पाहणारे आहेत, त्यांच्या या प्रतिसादाबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊ देत, जोरदार टाळ्या होऊ देत, माझ्या कानापर्यंत ऐकायला येऊ दे. चला मग आता दुसरा राऊंड, मेन राऊंड आपण सुरू करूया. आपण आता दुसरा राऊंड सुरू करतोय. हा जो राऊंड असणार आहे, मेन राऊंड असणार आहे, या राऊंड मध्ये जो जिंकेल त्याला मिळणार आहे चांदीचं नाणं. लक्षात आहे, कार्यक्रमाचं नाव आहे सनफ्लावर चालता बोलता. युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक या तिन्ही प्लॅटफॉर्म वरती तुम्ही या आधीचे एपिसोड पाहू शकता. या आधी या एपिसोड मध्ये ज्यांनी ज्यांनी हे चांदीचं नाणं जिंकलेलं आहे ते विजेते कोण होते हे देखील तुम्ही पाहू शकता. तर चला मग हा दुसरा राऊंड आपण सुरू करूया. एकदा ऑडियन्स माझ्यासोबत जोरदार बोला. कार्यक्रमाचं नाव काय? सनफ्लावर चालता बोलता, पॉवर बाय गांधी ज्वेलर्स. तयार? मग दुसरा मेन राऊंड सुरू करतो. तयार? तयार? आवाज येत नाही आहे. जे ज्यांचा आवाज इथपर्यंत येत नाही त्यांनी ऍटलीस्ट हात तरी वर करा. तयार? मेन राऊंड कार्यक्रम याच्यानंतर 10 मिनिटात संपणार. हा राऊंड संपला की लकी ड्रॉ, लकी ड्रॉ झाला की कार्यक्रम समाप्त होणार. तर चला मग आता बघूयात, उत्सुकता लागून राहिलेली आहे की हे चांदीचं नाणं जे आहे कोण जिंकणार आहे. तर दुसरा राऊंड सुरू करतोय. दुसऱ्या राऊंडचा पहिला प्रश्न, मोबाईल फोन्स तुमचे तयार ठेवा. गुगल सर्च करून देखील उत्तर दिलं तरी चालेल. ठरल्याप्रमाणे मी जो इकडून हात वर करेल इकडून मी विचारत जाणार आहे. ज्याचा हात पहिल्यांदा वर असेल त्याला मी उत्तर देण्याची संधी देणार आहे. ओके, मान्य? इकडून जाणार आहे, पुन्हा एकदा सांगतो. त्यामुळे उत्तर फोडायचं नाही आहे. आता उत्तर फोडला की प्रश्न बाद आपण दुसरा प्रश्न विचारायचा. बाय इकडे लवकर. एक ते 100 मधला कोणताही एक अंक सांगायचं. 50 पुढचं सांगतात. 50 पेक्षा मग 51. बाळ नाव काय तुझं? कृष्णशाजी लोखंडे. कृष्णसाठी टाळ्या वाजवा एकदा. चेहरे मध्ये 51 नंबरचा प्रश्न, 51 नंबरचा मी प्रश्न विचारतो. महाराष्ट्रात तयार? रेडी? प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प त्याचा जो जलाशय आहे त्याला काय नावाने ओळखलं जातं? प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. महाराष्ट्रातील जायकवाडी जो प्रकल्प आहे त्याला काय नावाने ओळखलं जातं? हात वर कुणी केलेला आहे? मॅडमने हात पहिल्यांदा वर केलेला आहे. मॅडम तुमचं नाव सांगा जरा. इकडे आहे शुभांगी लोखंडे कराड. शुभांगी मॅडम, त्यांनी हा तो पहिल्यांदा केला होता, पटकन गुगल सर्च करण्याआधी केला होता, त्यावेळेला त्यांना संधी देतोय. पाहूयात मॅडमना या प्रश्नाचं उत्तर येते काय. प्रश्न होता की जायकवाडी प्रकल्प जो आहे त्याचा जो जलाशय आहे त्याला काय म्हणतात? नाथसागर. अरे बापरे, गुगल न करता उत्तर दिलेलं आहे मॅडमनी. जबरदस्त. मॅडम साठी टाळ्या वाजवा. मॅडम तुमचा आता हा संधी असणार आहे. तुम्हाला राहिलेले 2 प्रश्न विचारणार, तुम्ही इथे यायचंय. टाया थोड्याशा थंड होत्या. जरा जोरदार टाया वाजवा. मॅडमला चेहरा बोल थोडस. मॅडमच थोडस म्हणजे घाबरायचं नाही मॅडम, काय टेन्शन घेऊ नका. सोपे प्रश्न असणार आहे. इथे या, इथे या जवळ. ठीक आहे. आता मी दुसरा प्रश्न जो विचारतोय त्याला ऑप्शन्स असणार आहे. 4 पर्याय देणार आहे, त्यापैकी एक बरोबर पर्याय तुम्हाला सांगायचा आहे. आता गुगल करायचं नाही आहे या प्रश्नाला. आता इथून पुढे गुगल करायचं नाही आहे. एंट्रीसाठी गुगल केलं तर चालत होतं. ठीक आहे. हे बा इथे, इथे इकडे या. तू कोणी? या साईडने. इथे थांबा. ओके, आता मला कोणतरी दुसरं या. बा इकडे. पन्नास पासून पुढे कोणता एक अंक सांगायचा आहे? 51 झाला त्यांनी सांगितलं. आता 51 सोडून दुसरा नंबर सांग. 60 60 नंबरचा. ओके,
थँक्यू. काय नाव? पूर्वा बोलते. पूर्वासाठी एकदा जोरदार ट्राय होऊ देत. 60 नंबरचा मॅडम तयार. 60 नंबरचा प्रश्न विचारतोय, व्यवस्थित ऐकून घ्या, प्रश्न पूर्ण होऊ दे आणि मग उत्तर द्या. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे झाला? सॉरी, ह्याला ऑप्शन वाला प्रश्न विचारायचा होता ना, त्यामुळे हा प्रश्न बाद करतो आणि 60 नंबरचा ऑप्शन असलेला प्रश्न तुम्हाला विचारतो. फ्लो फ्लो मध्ये जर माझं काही चुकलं तर मला रिमाइंड करा, ठीक आहे? सिक्स्टी नंबरचा प्रश्न आहे, त्याला ऑप्शन असणार आहेत. खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? ए, ऑप्शन ए क्षयरोग, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी घटसर्प आणि ऑप्शन डी गोवर. विचार करा तुम्ही. असंसर्गजन्य आहे. असंसर्गजन्य म्हणजे समजलं ना, प्रश्न समजला? हा बरोबर. तर ए क्षयरोग, बी मधुमेह, सी घटसर्प आणि डी गोवर. कोरोना हा कसला रोग आहे? कोरोना हा संसर्गजन्य. म्हणजे आता सगळ्यांना कळालं की असंसर्गजन्य म्हणजे काय, की जो असा एक दुसऱ्याला असा समूहामध्ये राहिल्यामुळे किंवा असा पसरत जात नाही, मॅन टू मॅन असा पसरत जात नाही, त्या रोगाला काय म्हणायचं? असंसर्गजन्य. तर ऑप्शन काय होते? ए क्षयरोग, बी मधुमेह, सी घटसर्प आणि डी गोवळ. तुमचं काय उत्तर? मधुमेह. मधुमेह. मधुमेह नक्की का? कन्फर्म आहे का? कारण आता जर चुकलं उत्तर तर तुम्ही या ह्याच्या खेळातून बाद होणार, ठीक आहे? मग मी दुसऱ्याला संधी देणार. मधुमेह. बाकी कुणाला येते का? कुणाकुणाला येते त्यांनी हात वर करा. या प्रश्नाचं उत्तर कुणाकुणाला येते? प्रश्न पुन्हा एकदा विचारू का? खालीलपैकी कोणता रोग असंसर्गजन्य आहे? ऑप्शन आहे ए क्षयरोग, बी मधुमेह, सी घटसर्प आणि डी गोवर. कुणाकुणाला येते? लेफ्ट साइड येते मॅडम तुम्हाला. सांगा उघड लाऊडली. मधुमेह. तुमच्या ओळखीचे आहेत का? नाही ना, तुम्हाला सपोर्ट करायला लागले. मॅडमचं उत्तर बरोबर आहे असं किती जणांना वाटते? इकडे. अरे बापरे, सगळे पब्लिक तुमच्या सपोर्ट मध्ये दिसते. तर उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे मॅडमने. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. टाळ्या झाला पाहिजे. आता फक्त एक प्रश्न राहिलाय. एक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर मॅडम तुम्हाला हे चांदीच नाणं मिळू शकतं, ठीक आहे? तयार? छान खेळलेलं आहे. कुठल्याही सपोर्ट विना मॅडमने उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर तुम्हाला आता लक्षात आले असेल किती साधे सोपे प्रश्न असतात, सामान्य ज्ञानावरती आधारित प्रश्न असतात आणि ते कुणीही उत्तर देऊ शकतं. समजा जर समजा यातून देखील आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर काही नाराज होण्याचं काही कारण नाही. याच्यामध्ये आपण आपल्या नावाची चिठी ड्रॉप केलेली आहे. तर हा राऊंड झाल्यानंतर आपण लकी ड्रॉ घेणार, ठीक आहे? लकी ड्रॉ या कार्यक्रमाचा जो शेवटचा भाग आहे. तर विनंती करतो की लगेच पळून जाऊ नका, एक फोटो घेऊया छानसा आणि मग तुम्ही फ्री आहे, ठीक आहे? तिसरा प्रश्न मॅडम विचारतो. आता याला ऑप्शन नसणार आहे. तयार सगळे? कोण सांगतोय तिसरा कुठला प्रश्न? तुम्ही सांगा काका किती नंबरचा प्रश्न विचारू. आता 55 नंबरचा प्रश्न मान्य आहे का? अजून कुणाला दुसऱ्याला विचारू? तिसरा प्रश्न आहे म्हणून मी रिपीट विचारतोय. तयार? एकदा पुन्हा एकदा ऑडियन्सला तुमचं नाव आणि गाव सांगा. शुभांगी लोखंडे कराड. शुभांगी लोखंडे मॅडम कराड. कराडच्या बघूया. आता एकच प्रश्न बाकी आहे. एका प्रश्नाचं जर उत्तर दिलं बरोबर तर मॅडमना मिळणार आहे चांदीचं नाणं. जर तुम्हाला कोणाची मदत हवी असेल, इथे कोण असेल तर त्याला तुम्ही डिस्कस करून उत्तर देण्यासाठी बोलवू शकता किंवा फोन करून उत्तर घेऊ शकता. तर फोन तुमचा तयार ठेवा आणि ज्याला फोन करायचा आहे त्याचा नंबर देखील तयार ठेवा. कारण का जास्त वेळ त्याला देता येणार नाही, नाहीतर तिथं बसून माणूस गुगल करून उत्तर घेईल.
बरोबर का नाही? एक मिनिटाचा वेळ दिला जाईल, एक मिनिटामध्येच तुम्हाला प्रश्न पण सांगायचे आणि त्याचं उत्तर पण घ्यायचं. ट्रान्सपरन्सी असावी म्हणून, नाहीतर काय होईल? खेळ हा हा जो काही खेळ आहे ह्याच्यात जिंकून हे चांदीचं नाणं मिळवण्यात जो आनंद आहे तो असं काहीतरी दुसऱ्या मार्गाने मिळवल्यावर मिळणार नाही. तर तयार मॅडम, 55 नंबरचा प्रश्न विचारू. पंचावन्न नंबरचा आणि शेवटचा तुमचा प्रश्न आहे. राष्ट्र संत तुकडोजी महाराज, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची समाधी कुठे आहे? राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची समाधी कुठे आहे? येते का? ज्याला कोणाला फोन लावायचा असेल त्याला तुम्ही फोन लावून उत्तर विचारू शकता. विचार करा, कुणा कुणाला येते याचं उत्तर? ऑडियन्स सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते, हिला सगळे येते. फक्त दोनच चांदीचे नाणे म्हणून बरं आहे, नाही तर सगळे तूच जिंकलेस. तुम्हाला पण येते मॅडम? थांबा, फोडू नका, उत्तर फोडू नका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कुठे आहे? थोडस सोपं करून सांगतो, कोणत्या जिल्ह्यात किंवा कुठल्या प्रसिद्ध गावात आहे आसपास सांगा तरी चालेल. उत्तर फोडायचं नाही हो सर, आता त्यांचा नंबर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कुठे आहे? फोन लावा, लागत नाही आहे का? इथे कोण आहे का? मॅडम ना मदत करायला येणार आहे. उत्तर जर तुम्हाला वाटतंय की बरोबर आहे, पटकन येऊन मदत करणार असेल, ठीक आहे. तर आता आपण काय करू, स्टॉप करू मॅडम. ओके, उत्तर हो सर या की अहो मदत केली आहे ना. तुमचं नाव काय? कुमार सदागळे. ह्यांनी जे उत्तर सांगतील ते तुम्हाला मान्य आहे का? मान्य, ते उत्तर देणार आहे तुम्ही. बर ठीक आहे, काय उत्तर आहे? अमरावती मोजरी. अमरावती मोजरी, अमरावती मोजरी, त्यांचं उत्तर बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय? अगदी बरोबर उत्तर आहे, अगदी बरोबर उत्तर आहे. मॅडमने जिंकलेलं आहे चांदीचं नाणं, अगदी बरोबर उत्तर आहे. आणि सर धन्यवाद, मॅडमनं एकदम मोठ्या मनाने तुम्ही मदत केलेली आहे. हीच आपल्या कार्यक्रमाची खासियत आहे. चांदीचं नाणं द्यायचं, दाखवायचं फक्त नाही आहे, ते द्यायचं आहे, खरोखर द्यायचं आहे. आम्ही देण्यासाठी आलेलो आहोत आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. मॅडमने दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली होती, तिसरा प्रश्न थोडासा अनलकी असतील, त्यांच्या सामान्य ज्ञानाच्या बाहेरचा आला असेल, पण असो. तर हे चांदीचं नाणं मॅडमना मिळणार आहे. तर या एक फोटो घेऊयात, एक फोटो घ्या सर. ओ सर या, हे घ्या. आणि आता जायचं नाही आहे, ज्यांचं अजूनही नाव राहिलेलं आहे या लकी ड्रॉ बॉक्समध्ये टाकायचं, त्यांनी पटपट यायचं आहे. अजूनही आपण एक मिनिटाचा याच्यानंतर ब्रेक घेऊया आणि याच्यामध्ये नाव तुम्हाला ड्रॉप करायचं. मॅडम इकडे या सर, एक फोटो घेतो. आणि तुम्हाला काय बोलायचं आहे का? तुम्हाला कसं वाटलं सर? चांगला प्रश्न, चांगला प्रश्न, पूर्ण चांगलं छान उत्तर दिलं त्यांना. तर अशीच ही भावना जी आहे, तर आपल्याला काय करायचं, एकमेकाला सहकार्याची भावना ठेवायची आहे. सर ते कॅमेरा हलेल जरा इकडे या, हे घ्या, हे आपलं हे दिसू दे. धन्यवाद मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. तर आता आपण लकी ड्रॉ मधून ज्यांनी ज्यांनी इथे नाव ड्रॉप केलेलं आहे
मॅडम इथे नाव द्या रजिस्टर मध्ये. तर आता आपण लकी ड्रॉ मधून एक चिठ्ठी काढू आणि कोणाचं नाव येतं ते पाहूया. तयार सगळेजण? थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तर एक मिनिट फक्त पॉज घेतोय. अजूनही कुणाचं नाव याच्यात ड्रॉप करायचं राहिलं असेल तर लगेच टाका. मी आता लगेच एका मिनिटामध्ये आता कार्यक्रम संपलेला असणार आहे आणि आता याच्यातून लकी ड्रॉ आपण काढत आहे. ज्यांचं ज्यांचं अजूनही नाव ड्रॉप केलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी मी फक्त एक मिनिट पॉज घेतोय. लवकर यायचं आहे आणि नाव याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आपण लकी ड्रॉ करतोय आणि त्यातून पाहूयात की हे चांदीचे नाणे आता कोण घेणार आहे. एक लहान कुणाला तरी पाठवा, लहान बाळाला वगैरे कुणाला तरी लहान बाळाला पाठवा. हे थोडं मिक्स करा व्यवस्थित. छान से मिक्स करा. आणखीन कोण दुसरं येणार असेल तरी मिक्स करून जा जेणेकरून ट्रान्सपरन्सी पूर्णपणे राहायला पाहिजे. ज्याला ज्याला वाटतंय मिक्स करावं असं चिठ्ठी काढायची आता आपण याच्यातली. ओके इथे इथे घ्या सर, समोर सगळ्यांना समोर दिसू द्या. नाव सांगा. कोणत्या स्कूलला आहे? एचजीएम स्कूलला. तुझं नाव काय? देविका चंद्रकांत कुडाळ. गाव कोणतं? कराड. कराड आहेत. थँक्यू. आता एक चिठ्ठी काढा बा त्यातली त्याच्यातली यातली एक चिठ्ठी काढा. कोणती बघू आता फक्त एक मिनिट बाकी आहे, थोडाच वेळ माझ्याकडे द्या. तर हे जे चांदीचं नाणं आहे कुणाला मिळणार आहे त्याचं नाव आता माझ्या हातात आलेलं आहे. तर बघूयात. वाचू वाचू पुन्हा एकदा सांगतो कार्यक्रमाचं नाव. कार्यक्रमाचं नाव काय? सनफ्लॉवर चालता बोलता युट्यूब इन्स्टा फेसबुक वरती तुम्ही याच्या आधीचे आणि हा एपिसोड उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. युट्यूब वरती लाईक करा, शेअर करा, आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, थोडासा आम्हाला सपोर्ट होईल. तर हे नाव आता मी इथे वाचतो. नावच गीता तरकुटे 9850065171. गीता तरकुटे. अरे कॉन्ग्रॅच्युलेशन देण्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. तर मॅडम ना मिळालेलं आहे हे चांदी. तर महिलांना मी कृपया विनंती करतो थोडस मॅडम सोबत एक आपण फोटो घेऊयात तर त्यांना आपण थोडस चांगलं वाटेल, फील येईल. सगळ्यांनी आपण मिळून त्यांना हे चांदीचं नाणं द्यायचं आहे. थोडं महिला जास्त आल्या तर बरं होईल. तुम्ही या, तुम्ही पण या मॅडम, या इकडे मॅडम, या साईडला या. मॅडम तुमची ओळख सांगा. मिसेस गीता मनीष कुरकुटे, मुक्ता मोबाईल शॉपिंग यांची मिसेस. कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला दोघींना? खूप छान. लकी मी का आले आणि एका क्वेश्चनचं उत्तर दिलं. मला कार्ड पण मिळालं लाईफ टाईमचं आणि लकी ड्रॉ मध्ये सिल्वर पॉईंट पण मिळालं. सो मी थँक्यू टू गांधी ज्वेलर्स सनफ्लॉवर
युट्यूब. धन्यवाद मॅडम दोघींचं, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि एकदा कार्यक्रम संपलेला आहे पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आणि सगळ्यांनी जो सपोर्ट दिला त्या सर्व पब्लिक सर्व व्ह्युअर्स हे मी सनफ्लॉवर ऍड्स आणि गांधी ज्वेलर्स यांच्यातर्फे तुमचं मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.